बारा तेरा वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल पंधरा हजार कोटी रुपये खर्चून अपूर्ण राहिलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक झाली आहे या मार्गाचं काम वेगानं पूर्ण करावं यासाठी मनसेच्या जागर यात्रेला पनवेलमधल्या पळसपे फाट्यापासून सुरुवात झाली आहे अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली जागर यात्रा रायगड आणि रत्नागिरीतून सध्या सुरू झालेली आहे रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातून सध्या या जागर यात्रेला पाठबळ मिळत आहे मनसेचे नेते दोन्ही जिल्ह्यातून चौऱ्याऐंशी किलोमीटरची पदयात्रा करून कोलाडमध्ये येतील आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये जागर यात्रेच्या समारोपाला सुरुवात होणार आहे कोलाडमध्ये या पदयात्रेचा समारोप होईल मनसेचे सगळे नेते या जागर यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत एकूण चौऱ्याऐंशी किलोमीटरची ही पदयात्रा आहे मनसे नेत्यांची ही जागर यात्रा आहे अमित ठाकरे पळसपे फाटा ते खारपाडा सोळा किलोमीटर हा प्रवास पायी करणार आहेत बाळा नांदगावकर तरणखोप ते कासू बारा किलोमीटरचा प्रवास करतील संदीप देशपांडे दे निवळी ते वांद्री बारा किलोमीटरचा प्रवास करतील तर राजू पाटील नागोठणे ते खांब हा पंधरा किलोमीटरचा प्रवास करतील एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट